तर पाहू शकता मित्रांनो आपले तुरीचे शेंडे खुडणं चालू आहेत. आता तूर मस्तपैकी वाहलेले तर हे असे तुरीचे शेंडे खुडून घ्यायचे म्हणजे तुरीला मस्त जास्तपैकी फुटे फुटतात. तर खूप सारे शेतकरी मित्र हे दोन वेळेस किंवा तीन वेळेस तुरीचे शेंडे फुटतात. तर तुम्ही किती वेळेस फुटतात ते सुद्धा कमेंट करून सांगा. ज्या आम्हाला सुद्धा माहिती होऊन जाईल किती वेळेस फुटतात काय ते. हो असल्यामुळे तूर जिकडे तिकडे होत आहे आणि शेंडे फुटायला थोडंफार बागत आहे म्हणजे झाडं वागतात इकडे तिकडे. असे शेंडे खुडल्याने तुरीला खालून डबल जास्त डांख्या फुटतात फुटव्या फुटतात. आणि जास्त डांख्या फुटल्या म्हणजे तुरीला जास्त शेंगासुद्धा येणार आणि उतारालासुद्धा तूर चांगली येते आणि तुरीची हाईटसुद्धा कमी वाढते जास्त वाढ होत नाही म्हणजे पद्धतशीर जशी पाहिजे तशी. त्यासाठी आपण हे तुरीचे शेंडे खुडत आहे. तर तसं तुमच्या मनाने तुरीचे शेंडे खुडणं योग्य आहे किंवा योग्य आहे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. म्हणजे तुम्हाला काय वाटते तुरीचे शेंडे खुडल्याने तुरीला जास्त फुटे फुटतात का नाही फुटत. हे शेंडे खुडताना काय करायचं जे हा कवळा भाग आहे हा धरून फक्त खाली ओढायचं काम आहे. इतकाले शेंडे मस्त असे खुडल्या जातात म्हणजे जास्त सुद्धा नाही खुडायचे नेमकेच कवळा कवळा भाग जो की असा धरला की तुटून येईल असा फक्त. तर याने काय होणार इथून हा धरला इथून याची हाईट आपण बंद केलं इथे बंद ठेवलेला खाली डांख्या लवकरच मोठाल्या होतात आणि डबल सुद्धा फुटे फुटतात.